उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 9 खासदार निवडून आलेले आहेत. त्याची 5 कारणं आहेत. अर्थात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल यांच्या पक्षामध्ये गेल्या काही दिवसात काय काय घडामोडी घडल्या त्याची चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आता तेवढा वेळ नाही आहे. पण अर्थात 9 खासदार निवडून येण्यामागची 5 कारणं काय आहेत ते मात्र आपण पटापट बघूया. नमस्कार, मी निलेश, BBC मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. अर्थात पहिलं कारण आहे ते म्हणजे पक्षफुटीमुळे मिळालेली सहानुभूती. 21 जून 2022 उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला. एकनाथ शिंदे यांनी बरेचसे आमदार बरोबर नेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष की उद्धव ठाकरेंबरोबर उरलेली शिवसेनाही अत्यंत क्षीण राहिली. आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि ती लाट या निवडणुकीपर्यंत टिकवण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना यश आलं आणि त्याचंच रूपांतर मतदानांमध्ये किंवा मतदारांकडून मतदान करण्यामध्ये करण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलेलं आहे. हे झालं पहिलं कारण. अर्थात दुसरं कारण आहे ते म्हणजे भाजपच्या विरोधात गेलेलं वातावरण. भाजपने महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडले असा त्यांच्यावरती आरोप केला जातो. अर्थात भाजपच्या नेत्यांनी पुढे येऊन हे मान्यसुद्धा केलेलं आहे. आणि हीच स्थिती उद्धव ठाकरे असतील किंवा मग शरद पवार असतील या दोन्ही नेत्यांनी दिल्लीकडून महाराष्ट्रावर झालेलं, मराठी माणसावर झालेलं, मराठी पक्षावर झालेलं आक्रमण अशा पद्धतीनं दाखवण्यात आली आणि ते चित्र रंगवण्यात उद्धव ठाकरे शरद पवार यांना यश आलं आणि त्याचमुळे भाजपच्या विरोधात गेलेलं हे राजकारण किंवा वातावरण आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यात त्यांना यश आलेलं आपल्याला दिसून येते. अर्थात त्याच्यात 2 नेत्यांची किंवा 3 नेत्यांची नावं महत्त्वाची घेता येऊ शकतात. एक म्हणजे संजय राऊत, दुसरं म्हणजे सुषमा अंधारे आणि तिसरं म्हणजे जितेंद्र आव्हाड. तिसरा फॅक्टर ठरला तो म्हणजे दलित आणि मुस्लिम मतांचा. दलित मतं कन्सॉलिडेट झाली, दलित मतं एक गठ्ठा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना मिळाली हे आपण मुंबईमध्ये त्यांना मिळालेल्या जागांच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. पण सगळ्यात मोठा फॅक्टर ठरला तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेला 400 पारचा नारा दिला त्यावेळेला त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी पुढे येऊन संविधानामध्ये बदल करण्यासाठी आम्हाला 400 हवेत किंवा 400 खासदार निवडून आणायचे आहेत असं त्यांनी म्हटलं. आणि बरोबर त्याचाच आधार घेत उद्धव ठाकरे किंवा मग राहुल गांधी किंवा इतर सगळ्या नेत्यांनी हे लोकांना पटवून द्यायला सुरुवात केली की जसे भाजपचे नेते म्हणत आहेत की त्यांना संविधान बदलायचे म्हणून त्यांना 400 खासदार निवडून आणायचे आहेत तर तुम्ही त्यांना तशी मदत करू नका, त्यांना मतदान करू नका. आम्ही सत्तेत आलो म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी जर सत्तेत आले तर ते संविधान बदलू देणार नाहीत असं त्यांनी आश्वासन दिलं. शिवाय हेही लक्षात घ्यायला हवं की CAA नंतर मुस्लिम मतदारांमध्ये एक प्रकारचा अविश्वास निर्माण झाला होता आणि त्याला आणखी खतपाणी मिळालं ते म्हणजे नरेंद्र मोदी यांनी ऐन प्रचारामध्ये हिंदू मुस्लिमचा मुद्दा चर्चेला आणल्यानंतर. त्यामुळे आधीपासूनच जी मुस्लिम मतं ही एक प्रकारे इंडिया आघाडीकडे वळलेली होती ती मोदींच्या प्रचारानंतर आणखी मोठ्या प्रमाणात एकगठ्ठा पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीकडे गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अर्थात उद्धव ठाकरे यांना हे यश काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीशिवाय मिळवता आलं असं अजिबात म्हणता येणार नाही आणि म्हणूनच त्याचीसुद्धा चर्चा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांची जी अखंड शिवसेना होती त्यावेळेला त्यांची भाजपबरोबर जी जागावाटपाची चर्चा असायची ती खूप लांबपर्यंत चालायची, खूप वाटाघाटी व्हायच्या, खूप हेवेदावे व्हायचे. पण यावेळेला मात्र ती तितकीशी फार लांबली नाही. अर्थात सांगलीच्या जागेवरनं त्यांच्यामध्ये वाद झाला पण तेवढा एक अपवाद वगळता इतर सगळ्या जागांवरती पटापट निर्णय झाले आणि जागावाटप सुकर झालं. शिवाय या दोनही पक्षांची मतं उद्धव ठाकरेंच्या मतदारांना ट्रान्सफर झालेली आपल्याला दिसून येतात. ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या त्या ठिकाणी जर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येतं की या दोनही पक्षांचे मतदार हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि अर्थात पाचवं सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये केलेली कामं. अर्थात त्यांचं मुख्यमंत्रीपद हे कोविडच्या काळातलं मुख्यमंत्रीपद होतं. त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट लोकांशी संवाद साधत थेट लोकांच्या कुटुंबामधला एक सदस्य असल्याची प्रतिमा निर्माण केली. अर्थात त्यांनी केलेल्या कामाची त्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चासुद्धा झाली होती, त्यांची स्तुतीसुद्धा झाली होती. आणि त्यांनी जी कामं केली किंवा त्यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना जी प्रतिमा निर्माण केली त्याचासुद्धा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला आहे असं डेफिनेटली म्हणता येईल. तुम्हाला ही माहिती, हे विश्लेषण नेमकं कसं वाटलं ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि BBC मराठीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.